नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम अशी स्ट्रीट स्टाईल पावभाजी। बर्थडे पार्टीसाठी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवू शकता। खूप टेस्टी आणि झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजचे बटाटे, थोडीशी फुलगोबी, दोन शिमला मिरची आणि एक बीट घेतलेला आहे। या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये 2 शिट्यापर्यंत शिजवून घेणार आहोत। या प्रमाणातील पावभाजी 2 ते 3 जणांना पुरेशी होते। बीट टाकल्यामुळे भाजीला सुंदर लालसा रंग येण्यास मदत होते। तुमच्याकडे बीट अवेलेबल नसल्यास तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। 2 शिट्या झाल्यानंतर सर्व भाज्या अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये बटर घातलेलं आहे, त्यानंतर जिरे, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे। हे सर्व छान परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालूयात। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालून परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि थोडेसे मीठ घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण भाज्यांचं तयार केलेलं मिश्रण आता यामध्ये घालणार आहोत। हे सर्व मिश्रण एकत्र करून यामध्ये मीठ घालायचं आहे। छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी आणि मीठ घालून 1-10 मिनिटे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालून आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे। गरमागरम भाजीवर बटर घालून सर्व करा स्ट्रीट स्टाईल पावभाजी। अशा पद्धतीने एक वेळा पावभाजी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू।